Hello students, we are studying the third chapter of Math 2 Triangles. In the last video, we have studied about the congruent triangles and test of congruency. Now, practice set 3.2. त्यामध्ये question number 1 पाहू आपण. काय दिलेले question number 1 मध्ये in each of the examples given below, मी तुम्हाला चार एक्झाम्पल दिलेले आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. मी फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पलचे फिगर काढलेले आहेत. थर्ड आणि फोर्थ तुम्हाला सोडवायचं आहे. तर म्हटलेलं आहे की इन ईच ऑफ द एक्झाम्पल्स गिवन बिलो, खाली तुम्हाला चार एक्झाम्पल दिलेले आहेत. अ पेअर ऑफ ट्रायंगल्स इन इज शोन. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये ट्रायंगलच्या ट्रायंगलची एक पेयर आहे. या पहिल्या एक्झाम्पल मध्ये दोन ट्रायंगल तुम्हाला दिसतात, म्हणजे ट्रायंगलची एक पेयर आहे. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये एक पेयर आहे. अशा चार पेयर तुम्हाला दिलेले आहेत. इक्वल पार्ट्स ऑफ ट्रायंगल्स इन ईच पेयर आर मार्क्ड विथ द सेम साइन्स. दोन ट्रायंगल्स आहेत, त्या ट्रायंगलचे इक्वल पार्ट्स, साइड जर इक्वल असतील तर किंवा अँगल्स इक्वल असतील तर ते तुम्हाला आयडेंटिकल मार्कने दाखवलेले आहेत. किंवा सेम साइन सुद्धा म्हटलेले आहे. जसे एबी ची आणि पीक्यू ची लेंथ ही सारखी आहे हे आपल्याला या मार्क वरून लक्षात येतं. याला सेम साइन सुद्धा म्हटलं जातं किंवा आयडेंटिकल मार्क असं सुद्धा म्हटलं जातं. हे तुम्हाला दिलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे ऑब्झर्व द फिगर्स, ह्या आकृत्यांचं व्यवस्थित निरीक्षण करा. अँड स्टेट द टेस्ट बाय विच द ट्रायंगल्स इन ईच पेअर आर कॉंग्रुएंट. आणि निरीक्षण करून कोणत्या टेस्टने ते दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. पहिलं एक्झाम्पल, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यू आर तुम्हाला दिसतायत. एबी कॉंग्रुएंट टू पीक्यू आहे, आयडेंटिकल मार्क करून लक्षात येतं. बीसी कॉन्ग्रुएंट टू क्यू आर आहे, दुसरी साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. एसी कॉन्ग्रुएंट टू पी आर हे सुद्धा आयडेंटिकल मार्क करून लक्षात येतं. म्हणजेच ट्रायंगलच्या तीनही साइड्स या कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच कोणती टेस्ट लागेल इथे? साइड 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 टेस्ट, म्हणजेच ज्याला आपण म्हणतो एस 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 टेस्ट. देअरफोर वी कॅन से दॅट ट्रायंगल एबीसी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पीक्यूआर, पा एबीसी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पीक्यूआर बाय एसएसएस टेस्ट. बस एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये ट्रायंगल एक्स वाय झेड आणि ट्रायंगल एलएमएन आहे. एक्स वाय आणि एलएम कॉन्ग्रुएंट आहे, आयडेंटिकल मार्क करून लक्षात येतं. अँगल वाय इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एम, आयडेंटिकल मार्क करून लक्षात येतं. साइड वाय झेड कॉन्ग्रुएंट टू साइड एन एम, आयडेंटिकल मार्क करून लक्षात येतं. असं जर असेल तर हे दोनही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत, मात्र कोणत्या टेस्टने आहे? साइड अँगल साइड टेस्ट, ज्याला आपण म्हणतो एस ए एस टेस्ट. अशा पद्धतीने आपल्याला आकृतीवरूनच ते ओळखायचं होतं. तिसरं आणि चौथं एक्झाम्पल तुम्हाला असंच सहज सोडवता येईल. क्वेश्चन नंबर 2 पाहू. या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे की ऑब्झर्व द इन्फॉर्मेशन शोन इन पेअर ऑफ ट्रायंगल्स गिव्हन बिलो. खाली दिलेल्या ट्रायंगलच्या पेअर मध्ये दिलेली माहितीचं निरीक्षण करा. पुढे म्हटलेलं आहे स्टेट द टेस्ट बाय विच द टू ट्रायंगल्स आर कॉंग्रुएंट. आणि निरीक्षण केल्यानंतर मग कोणत्या टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल कॉंग्रुएंट आहेत ते सांगा. राइट द रिमेनिंग कॉंग्रुएंट पार्ट्स ऑफ द ट्रायंगल्स. आणि एकदा की हे दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट झाले की त्यानंतर उर्वरित जे पार्ट्स आहेत कॉंग्रुएंट पार्ट्स, काही साइड्स आणि काही अँगलच्या पेअर तरी ह्या शिल्लक राहतात, तर त्या कॉंग्रुएंट आहेत हे तुम्ही सांगा असं आपल्याला म्हटलेलं आहे. आता ऍक्च्युली ही ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी एक्झाम्पल
बऱ्याच ठिकाणी हे सोडवून दिलेले आहे. जिथे तुम्हाला ब्लँक स्पेस दिसतो, ब्लँक बॉक्स दिसतो, तोच फक्त तुम्हाला भरायचा आहे. मग आपल्याला म्हटलेलं की आकृतीचं निरीक्षण करा, आपण जरा व्यवस्थित आकृती पाहू. लक्षात येईल की दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यू आहे. इथे दिसत आहे की अँगल बी हा अँगल क्यू सोबत कॉन्ग्रुएंट आहे, साइड बीसी ही साइड क्यू आर सोबत कॉन्ग्रुएंट आहे, एसी ही करस्पॉन्डिंग साइड पी आर सोबत कॉन्ग्रुएंट आहे, सॉरी अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर, हे आपल्याला दिले आहे. म्हणजे आयडेंटिकल मार्क ना लक्षात येतं अँगल बी अँगल क्यू कॉन्ग्रुएंट आहे, आयडेंटिकल मार्क ना लक्षात येतं साइड बी सी साइड क्यू आर कॉन्ग्रुएंट आहे, आणि आयडेंटिकल मार्क ना लक्षात येतं की अँगल सी आणि अँगल आर कॉन्ग्रुएंट आहे. या अर्थातच एवढ्या माहितीवरून आपण असं म्हणू शकतो की हे दोनही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. कोणत्या टेस्टने? तर ए एस ए म्हणजे अँगल साइड अँगल टेस्टने दोनही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. मग आता नेमकं हे कसं लिहिलं जातं? फिगर वरून लक्षात आलं हे आपण मागच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा शिकलेलो आहोत, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 मध्ये. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला फिगर वरून लिहिताही आलं पाहिजे, म्हणून इथे बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऑलरेडी सोडवून दिलेल्या आहेत. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन फिगर, दिलेल्या माहितीवरून इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर ह्या दोनही ट्रायंगल मध्ये अँगल एबीसी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पीक्यूआर दिले आहे. दोनही ट्रायंगल मध्ये दोन्ही ट्रायंगल सुरुवातीला कॉन्ग्रुएंट नाही आहेत. मग ह्या दोन ट्रायंगल मध्ये अँगल एबीसी अँड अँगल पीक्यूआर हे कॉन्ग्रुएंट आहेत, दिलेले आहेत. त्यानंतर सेगमेंट बीसी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट क्यूआर हे दिलेले आहे. त्यानंतर अँगल एसीबी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पीआरक्यू हे तुम्हाला दिलेले आहे. तिन्ही बाबी तुम्हाला फिगर मध्ये दिलेले आहे. असं जर असेल तर आपण म्हणू शकतो देअरफोर ट्रायंगल एबीसी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पीक्यूआर बाय व्हिच टेस्ट? ए अँगल साइड अँगल टेस्ट, म्हणजे ए एस ए टेस्ट असं आपल्याला लिहायचं. अशा पद्धतीने दोन ट्रायंगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवता येतात. कसं लिहिलं जाते हे जरा लक्षात घ्या. ट्रायंगल एबीसी असेल तर त्याचेच अँगल आणि साईड त्याच्या खाली यायला पाहिजे. ट्रायंगल पीक्यूआर असेल तर त्याचेच अँगल आणि साईड खाली यायला पाहिजे. इथे दोनही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट नाहीये, मग तुम्ही सोडवत सोडवत गेले इथं तुम्हाला ते दोनही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झालेले दिसतात ए एस ए टेस्ट. मग आता दोनही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले, आता कुठे हे दोनही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत? जर मग हे दोनही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे तर मग त्याच्या काही साइड्स आणि काही अँगल्स हे आपल्याला कॉन्ग्रुएंट आपोआप मिळतात. कशा काय? तर अँगल बी आणि अँगल सी हे तर इकडे यांच्या सोबत कॉन्ग्रुएंट आहे, मात्र एक अँगल पहा, अँगल बी ए सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू पी आर. जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे तर त्याच्या करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात, म्हणून अँगल बी ए सी आणि अँगल क्यू पी आर हे रिमेनिंग अँगल्स आहेत. ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवत असताना ही एक पेअर आणि ही दुसरी पेअर वापरली गेलेली आहे, मात्र तिसरी पेअर ही रिमेनिंग आहे, शिल्लक राहिलेली पेअर आहे. म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे की अँगल बी ए सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू पी आर. इथे आपण लिहू अँगल क्यू पी आर. याच कारण काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, म्हणजे हे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आहेत त्याचे हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. म्हणून दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असेल तर त्याची ही एक पेअर आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळते. म्हणून लिहिलेलं आहे की करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल सी ए सी टी. त्यानंतर सेगमेंट सेगमेंट बीसी, सेगमेंट बीसी ने म्हणून आपण इथे सेगमेंट एबी पाहिजे होता. सेगमेंट एबी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पीक्यू,
रिमेनिंग आहे ही तर दिलेली आहे पहिली पेयर. दुसरी पेयर सेगमेंट एडी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पीक्यू. कारण आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल चेज हा करस्पॉन्डिंग साइड्स आहे म्हणून सेगमेंट एबी आणि सेगमेंट पीक्यू कॉन्ग्रुएंट आहे. त्याचप्रमाणे सेगमेंट पीआर म्हटलेला आहे म्हणजे इथे कोणती साइड लागेल आपल्याला सेगमेंट एसी. सेगमेंट एसी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पीआर कारण दोघांचे सारखंच आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असं आपल्याला लिखता येईल. म्हणजे इथे आपण दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले एएसए टेस्टने आणि रिमेनिंग पार्ट जे राहिलेले होते ते सुद्धा आपण कॉन्ग्रुएंट दाखवले. रिमेनिंग पार्ट कॉन्ग्रुएंट दाखवत असताना अँगल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल बनायचा आणि साइड्स असतील तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल सी एस सी टी म्हणायचं. आता हे जर एक्झाम्पल तुम्हाला सोडवता आलं तर हे एक्झाम्पल सहज सोडवता येईल. इथे दोन ट्रायंगल सेपरेट आहेत इथे दोन ट्रायंगल थोडे कंबाइन आहेत पॉइंट टी आहे. हे एक्झाम्पल पाहू. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन फिगर इन ट्रायंगल पीटीक्यू म्हणजे हा ट्रायंगल अँड ट्रायंगल एसटीआर दुसरा ट्रायंगल तर दोन्ही ट्रायंगलचा विचार करू. अँगल पीटीक्यू पहिल्यांदा अँड सेगमेंट पीटी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एसटी. पहा पीटी आणि एसटी हा दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे कारण आपल्याला ऑलरेडी गिव्हन आहे ते दिलेलं आहे आयडेंटिकल मार्कने. मग ही पेअर कॉन्ग्रुएंट आहे साईडची. त्यानंतर अँगल पीटीक्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एसटीआर. अँगल पीटीक्यू आणि एसटीआर सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. हे जरी आयडेंटिकल मार्कने दिलेलं नसलं तरी ते दोनही व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत म्हणून आपण असं म्हणू शकतो की हे दोन्ही अँगल काय आहे कॉन्ग्रुएंट आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. त्यानंतर तिसरी पेयर सेगमेंट टी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट टी आर हे सुद्धा आपल्याला आयडेंटिकल मार्कने दिलेलं आहे. मग जर असं असेल दोन ट्रायंगल मध्ये एक साइडची पेयर एक अँगलची पेयर आणि दुसरी साइडची पेयर जर कॉन्ग्रुएंट आहे तर दोन्ही ट्रायंगल ट्रायंगल पीटीक्यू आणि ट्रायंगल एसटीआर दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे बाय व्हिच टेस्ट साइड अँगल साइड टेस्ट म्हणून आपण इथे लिहू एस ए एस टेस्ट. आता हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. जर दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे तर मग त्याचे रिमेनिंग पार्ट्स आपल्याला लिहायचे. एक अँगल वापरलेला आहे आपण दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवत असताना कॉन्ग्रुएन्सी साठी किंवा टेस्ट साठी एक पेअर वापरलेली आहे. दुसरी पेअर आणि तिसरी पेअर आपल्याला वापरायची. मग आपण काय म्हणू अँगल टीपीक्यू अँगल टीपीक्यू हा अँगल कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणत्या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट असेल हा टी एस आर. ठीक आहे टी एस आर नावावरून लक्षात येतं आपल्याला टी पी क्यू म्हणजे पी अँगल आहे हा कोणासोबत कॉन्ग्रुएंट आहे एस सोबत म्हणून आपण युझिंग थ्री लेटर्स लिहिले टी पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू टी एस आर बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल कॉन्ग्रुएंट अँगल्स चे ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. आधी ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहे एससीएस टेस्टने आणि मग त्याचे रिमेनिंग पार्ट अँगलची पेअर सुद्धा काय आहे कॉन्ग्रुएंट आहे म्हणून लिहिलं आपण करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल आहे. त्यानंतर दुसरी अँगलची पेअर अँगल पी क्यू टी अँगल पी क्यू टी पी क्यू टी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी आर एस
याचे कारण करस्पॉन्डिंग एक्वल कॉंग्रुएंट ट्रायंगल आणि दोन साइड आपण कॉंग्रुएंसी साठी अप्लाई केले आहे एसी साठी मग आता उरली एकच साइड सेगमेंट PQ इज कॉंग्रुएंट टू सेगमेंट RS कॉंग्रुएंट टू सेगमेंट RS कारण आहे करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल या पद्धतीने आपल्याला हे दोनही एक्झाम्पल सोडवता येते यावरून एक गोष्ट लक्षात आलं की फिगर वरून मांडणी कशी केली पाहिजे दोन ट्रायंगल कॉंग्रुएंसीची टेस्ट कशी अप्लाय केली पाहिजे आणि रिमेनिंग पार्ट कसे लिहिले पाहिजे हे आपल्याला यावरून लक्षात येतं क्वेश्चन नंबर 3 पाहू या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत फिगर दिलेली आहेत आणि इथे तुम्हाला दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट दाखवायचे आहे कुठल्या तरी ज्या टेस्टने ते कॉंग्रुएंट दाखवता येईल ती टेस्ट अप्लाय करायची आहे आणि नंतर त्याचे कॉंग्रुएंट रिमेनिंग पार्ट लिहायचे आहेत इथे मात्र तुम्हाला काहीच दिलेलं नाही आहे काय म्हटलेलं जर बघू आपण क्वेश्चन 3 फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन फिगर आकृतीत दिलेल्या माहितीप्रमाणे स्टेट द टेस्ट अश्योरिंग द कॉंग्रुएंस ऑफ ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर तुम्हाला टेस्ट अप्लाय करायची आहे आणि कोणत्या टेस्टने हे दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट आहेत हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे किंवा सांगायचं आहे राइट द रिमेनिंग पार्ट्स ऑफ द ट्रायंगल्स आणि एकदा की ते दोनही ट्रायंगल कॉंग्रुएंट दाखवले की मग त्याचे रिमेनिंग पार्ट तुम्हाला लिहायचे आहे अगदी आधीच्या क्वेश्चन सारखाच आहे मात्र त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी सोडवून दिलेल्या होत्या आता मात्र तुम्हाला इथं स्वतः सगळं सोडवायचं आहे मग कसं सोडवायचं आपण पाहू फिगर दिसतंय दोन ट्रायंगल आहेत ट्रायंगल एबीसी दुसरा ट्रायंगल पीक्यूआर आहे मग आपण सुरुवातीलाच म्हणू इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर इथे नाव तुम्ही कसंही घेतलं तरी चालते त्या ट्रायंगलचं ट्रायंगल एबीसी ट्रायंगल पीक्यूआर पहा लक्षात घ्या तुम्हाला सर्वात प्रथम दिसतंय की दोनही ट्रायंगल हे राईट अँगल ट्रायंगल आहेत म्हणजे अँगल सीएडी हा ट्रायंगल एबीसीचा अँगल अँगल सीएडी आणि अँगल पीक्यूआर अँगल पीक्यूआर हे दोनही अँगल कॉंग्रुएंट आहेत कारण मेजर इज 90 डिग्री मेजर इज 90 डिग्री कारण दोन्ही अँगल 90 डिग्री आहे हे स्पष्टपणे लक्षात येते बरोबर आहे याच कारण आपल्याला लिहित जायचं आहे त्यानंतर हा राईट अँगल ट्रायंगल आहे हा अँगल 90 डिग्रीज आहे त्याच्या समोरासमोरची बाजू अपोजिट साइड ही हायपोटेनियस असते इथे हायपोटेनियस आणि ह्या ट्रायंगल मध्ये ही हायपोटेनियस दोनही हायपोटेनियस आपल्याला कॉंग्रुएंट आयडेंटिकल मार्कने दिसत आहे म्हणून आपण काय म्हणू हायपोटेनियस सीबी इज कॉंग्रुएंट टू हायपोटेनियस कॉंग्रुएंट टू हायपोटेनियस पीआर बिकॉज गिव्हन हे तुम्हाला दिले आहे मग आता हायपोटेनियस झाले पुन्हा आपल्याला दिसतंय की साइड ए बी आणि साइड पी क्यू कॉंग्रुएंट आहे म्हणून आपण काय म्हणू साइड ए बी ट्रायंगल एबीसीची माहिती त्याच्याच खाली लिहितोय ट्रायंगल पी क्यू आर ची माहिती त्या ट्रायंगलच्या खाली लिहायची साइड ए बी कॉंग्रुएंट टू साइड साइड पीक्यू दोन्ही साइड कॉंग्रुएंट आहे बिकॉज इथे सुद्धा आयडेंटिकल मार्कने दिलेलं आहे असं जर असेल तर आपण म्हणू शकतो की ट्रायंगल ए बी सी ट्रायंगल ए बी सी 1:1 करस्पॉन्डन्स परफेक्ट पाहिजे ए बी सी इज कॉंग्रुएंट टू ट्रायंगल ए बी सी घेतलं इथे काय घ्यावं लागेल आपल्याला क्यू पी आर पी क्यू आर घेता येणार नाही
कारण ए हा कोणासोबत करस्पॉन्डन्स आहे क्यू सोबत, बी हा पी सोबत करस्पॉन्डन्स आहे आणि सी हा आर सोबत करस्पॉन्डन्स आहे. म्हणून ए बी सी जर म्हटलं तर क्यू पी आर असंच नाव घ्यावं लागेल. म्हणून आपण काय म्हणू, ट्रायंगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल क्यू पी आर बाय व्हिच टेस्ट राइट अँगल ट्रायंगल आहे, हायपोटेनसची एक पेयर आणि साइडची एक पेयर कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून आपण म्हणू बाय हायपोटेनियस साइड टेस्ट. मग आता फक्त दोनही ट्रायंगल ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल क्यू पी आर कॉन्ग्रुएंट झाले आहेत. ठीक आहे, जर हे दोनही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत आपल्याला म्हटलंय की राइट द रिमेनिंग पार्ट ऑफ द ट्रायंगल, रिमेनिंग पार्ट लिहायचे. मग आपण काय म्हणू, देयरफोर अँगल ए सी बी, अँगल ए सी बी कॉन्ग्रुएंट टू अँगल ए सी बी हा कोणासोबत कॉन्ग्रुएंट असेल, क्यू आर पी, क्यू आर पी बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. दुसरा अँगल अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट टू अँगल ए बी सी कोणासोबत कॉन्ग्रुएंट असेल, अँगल क्यू पी आर सोबत, क्यू पी आर कारण करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल चे हे करस्पॉन्डिंग अँगल चे पेयर आहे. त्यानंतर आता दोन अँगल झाले, एक साइड राहिली आहे, साइड ए सी इज कॉन्ग्रुएंट टू साइड क्यू आर, साइड ए सी इज कॉन्ग्रुएंट टू साइड क्यू आर बिकॉज करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अँगल ट्रायंगल. इथे कॉन्ग्रुएंसीची टेस्ट अप्लाय केली, इथे रिमेनिंग साइड्स आणि अँगल्स लिहिले, असंच हे पण एक्झाम्पल सोडवायचं. मात्र इथे दोन ट्रायंगल सेपरेट होते, इथे दोन ट्रायंगल एकमेकात गुंतलेले आहेत, त्यामुळे इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. जे करायला सांगितलं तेच करायचं. ऍज शोन इन फिगर, फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे ई ट्रायंगल एल एम एन अँड ट्रायंगल पी एम एन, पहा कोणते ट्रायंगल म्हटले, एल एम एन हा ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल पी एम एन हा दुसरा ट्रायंगल आहे. बस या दोन ट्रायंगलचा विचार करा, ह्या दोन ट्रायंगल मध्ये म्हटलेलं आहे की एल एम इज इक्वल टू पी एम, एल एम आणि पी एम हे कॉन्ग्रुएंट आहेत दिलेलं आहे, आयडेंटिकल मार्क सुद्धा दिलेलं आहे. एल एम इज इक्वल टू पी एम म्हणजे एल एम ची जेवढी लेंथ आहे तेवढी पी एम ची आहे हे सुद्धा दिलेलं आहे. राइट द टेस्ट विच अश्युअर्स द कॉन्ग्रुएंस ऑफ टू ट्रायंगल्स, इथे सुद्धा आपल्याला दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. राइट देअर रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स, आणि ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवल्यानंतर त्याचे रिमेनिंग पार्ट सुद्धा लिहायचे आहे. कसं सोडवू आपण, कोणते दोन ट्रायंगल आहेत त्या ट्रायंगलचा विचार करू. ई ट्रायंगल एल एम एन म्हणजे हा ट्रायंगल आहे, अँड ट्रायंगल पी एल एन, अँड ट्रायंगल पी एल एन, बस या दोन ट्रायंगल मध्ये काय दिसतंय, साइड एल एम, साइड एल एम इज कॉन्ग्रुएंट टू साइड पी एम, ट्रायंगल पी एम एन ची पी एम ही साइड ना, पी एम ह्या ट्रायंगलच्या साइड अँगल याच्या खाली, या ट्रायंगलच्या साइड अँगल याच्या खाली, साइड एल एम कॉन्ग्रुएंट टू साइड एल पी एम बिकॉज गिव्हन, हे तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, आयडेंटिकल मार्क न फिगर मध्ये सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर ही साइड घेतली, दुसरी साइड घेऊ आपण, ट्रायंगल एल एम एन ची एल एम, साइड एल एम इज कॉन्ग्रुएंट टू साइड पी एम, दुसऱ्या ट्रायंगलची पी एम, पहिल्या ट्रायंगलची एल एम दुसऱ्या ट्रायंगलची पी एम, ह्या दोन्ही साइड कॉन्ग्रुएंट आहे हे सुद्धा तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, फिगर मध्ये सुद्धा आयडेंटिकल मार्कने दिलेला आहे. मग आता प्रश्न पडतो की आता अजून एक कुठली तरी पेयर पाहिजे आपल्याला, एकतर अँगलची साईडची काहीची तरी, की जेणेकरून आणि एवढ्याच आधारावर आपल्याला दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवता येत आहे. काय लक्षात येते पहा, ट्रायंगल एल एम एन पहा, ट्रायंगल एल एम एन ची
NN साइड भाग आणि ट्रायंगल PN and G सुद्धा NN हीच साइड भाग दोनही ट्रायंगलची NN साइड कॉमन आहेत आणि कॉमन असल्यामुळे ह्या ट्रायंगलची ही तीच त्या ट्रायंगलची ही हीच साइड भाग साइड कॉमन आहेत म्हणजे ती कॉंग्रुएंट असेल कॉमन आहेत ना NN म्हणून आपण काय म्हणू साइड NN जी या ट्रायंगलची ही साइड आहे आणि ट्रायंगल PNN ची सुद्धा तीच साइड आहे NN दोन्ही ट्रायंगलची साइड NN आहे आणि म्हणून ती काय असेल कॉंग्रुएंट असेल कारण लिहावे आपल्याला कॉमन साइड कॉमन साइड याच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो की दोन्ही ट्रायंगल हे साइड 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 टेस्ट में म्हणजे SSS टेस्ट में कॉंग्रुएंट आहे म्हणून आपण म्हणू therefore triangle LNN is congruent to triangle now व्यवस्थित घ्यायचं LNN 1 to 1 correspondence L हा कोणासोबत correspondent आहे P सोबत LNN म्हटलं तर इथे कसं घेऊ आपण PNN PNN by which test SSS case. आता आपण दोन्ही ट्रायंगल हे कॉंग्रुएंट आहे हे जर दोन्ही ट्रायंगल कॉंग्रुएंट आहे तर त्याचे रिमेनिंग पार्ट लिहायचे म्हणून आपण काय करू रिमेनिंग पार्ट तीनही साइड आलेले आहे आता साइड कोणती शिल्लक नाही आहे रिमेनिंग पार्ट मध्ये सगळे अँगल आहेत म्हणून आपण काय करू अँगल L किंवा अँगल MLN अँगल MLN is congruent to angle NPN NPN L हा P सोबत congruent आहे corresponding angle of congruent triangle त्यानंतर angle LNN LNN is congruent to angle PNN PNN कारण corresponding angle of congruent triangle राहला तिसरा अँगल या ट्रायंगलचा अँगल LNN LNN इज कॉंग्रुएंट टू अँगल PNN PNN कारण तेच करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉंग्रुएंट अँगल या पद्धतीने दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट दाखवले SSS टेस्टने त्यानंतर रिमेनिंग अँगल्स हे आपण लिहिलेले आहे क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर फाईव्ह इथे हे आता खऱ्या अर्थाने ऍक्च्युअल एक्झाम्पल आहे या पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला आता पुढे सोडवायचे आहेत अगदी नवव्या वर्गामध्ये दहाव्या वर्गामध्ये एक्झाम्पल पहा कसं दिलेलं आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह इन फिगर आकृती तुम्हाला दिलेली आहे म्हटलेलं आहे की सेगमेंट ए बी इज कॉंग्रुएंट टू सेगमेंट सी बी ए बी आणि सी बी दोन्ही सेगमेंट कॉंग्रुएंट आहेत हे ऑलरेडी दिलेलं आहे म्हणून आपण आयडेंटिकल मार्क दिले अँड सेगमेंट ए डी इज कॉंग्रुएंट टू सेगमेंट सी डी हे सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत तर प्रूव करून दाखवायचं आहे की ट्रायंगल ए बी डी इज कॉंग्रुएंट टू ट्रायंगल सी बी डी तर हे दोन्ही ट्रायंगल कॉंग्रुएंट आपल्याला दाखवायचे आहे तर कोणती टेस्ट वगैरे आपल्याला कसं सोडवू आपण तोंडी आपल्याला लक्षात येते ए बी इज कॉंग्रुएंट टू बी सी बिकॉज गिव्हन ए डी इज कॉंग्रुएंट टू सेगमेंट सी डी बिकॉज गिव्हन दिलेलं आहे सेगमेंट बी डी इज कॉंग्रुएंट टू सेगमेंट बी डी दोन्ही ट्रायंगलची बी डी ही कॉमन आहे त्यामुळे ती सुद्धा कॉंग्रुएंट आहे म्हणून आपण बाय एस 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 टेस्टने दोन्ही ट्रायंगल काय दाखवू शकतो कॉंग्रुएंट दाखवू शकतो मग नेमकं कसं लिहू आपण इन ट्रायंगल एबीडी अँड ट्रायंगल सीबीडी दोनही ट्रायंगल मध्ये सध्या कॉंग्रुएंट नाही ट्रायंगल एबीडी ची सेगमेंट एबी इज कॉंग्रुएंट टू सेगमेंट बीसी
AD is congruent to BC because given. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्हाला एक सेगमेंट सीबी दिलेला आहे, तुम्ही इथं बीसी का लिहिला, तर सेगमेंट सीबी ला तुम्ही सेगमेंट बीसी वाचलं तर काही फरक पडत नाही. त्यानंतर सेगमेंट एडी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एडी, कोणासोबत कॉन्ग्रुएंट आहे, सीडी सोबत, हे सूत्र तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर सेगमेंट बीडी is congruent to segment BD. या ट्रायंगल ची ही BD साइड आहे आणि ट्रायंगल CBD ची सुद्धा BD साइड आहे. दोन्ही ट्रायंगल ची BD साइड ही विषय आहे, कॉमन आहे, म्हणून आपण कारण घेऊ कॉमन साइड. असं जर असेल तर दोन्ही ट्रायंगल हे SSS टेस्टने काय आहे, congruent आहे, म्हणून आपण म्हणू ट्रायंगल ABD is congruent to ट्रायंगल ए बी डी म्हटलं आहे तर दुसऱ्या ट्रायंगलचं नाव असं देऊ आपण ए बी डी, पहिला ट्रायंगल तर दुसरा ट्रायंगल सी बी डी. सी बी डी दोनही ट्रायंगल हे कॉन्ग्रुएंट आहे कोणत्या टेस्टने, एस 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 टेस्ट. हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं. असं दुसरं एक्झाम्पल आहे, हे तुम्हाला अगदी तोंडी येईल, फक्त दोन ट्रायंगल एकमेकांमध्ये एकमेकांमध्ये ओव्हरलॅप झालेले आहेत, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. इन फिगर अँगल पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर, युझिंग वन लेटर अँगलचं नाव घेतलेलं आहे आणि तसंही तिथे कन्फ्यूज होत नाही, एकमेव अँगल आहे, ठीक आहे, दिलेलं आहे अँगल पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर. सेगमेंट पी क्यू म्हणजे ही साइड, सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट आर क्यू, ह्या दोन साइड कॉन्ग्रुएंट आहे, पी एस नाही आहे, पी क्यू म्हटलेलं आहे, पी क्यू आणि आर क्यू. तर प्रूव्ह करून दाखवायचं आहे की ट्रायंगल पी क्यू टी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल आर क्यू एस, हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. कसं दाखवा, पार ट्रायंगल पी क्यू टी मध्ये आपण विचार करू, इन ट्रायंगल पी क्यू टी, पी क्यू टी अँड ट्रायंगल आर क्यू एस, दुसरा कोणता ट्रायंगल आर क्यू एस, ह्या दोन ट्रायंगलचा सध्या विचार करू. ट्रायंगल पी क्यू टी मध्ये अँगल पी, अँगल पी, अँगल पी म्हणजे कोणता अँगल झाला, अँगल क्यू पी टी असं हे आपण म्हणू शकतो, तर अँगल क्यू पी टी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू पी टी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू आर एस, क्यू आर एस म्हणजेच अँगल पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर, युझिंग वन लेटर लिहिलं तरीही चालतं, ठीक आहे. अँगल क्यू पी टी कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू आर एस बिकॉज गिव्हन ऑलरेडी दिलेलं आहे. त्यानंतर पहा सेगमेंट पी क्यू, सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट क्यू आर, आर क्यू एस दुसऱ्या ट्रायंगलची क्यू आर ही साइड, बिकॉज हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. आता प्रश्न उठतो की आता अजून काय दाखवा, सेगमेंट पी टी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट आर एस म्हणाल काय, नाही, कारण दिलेलं नाही आहे तुम्हाला. तसं एक गोष्ट लक्षात घ्या, आता जरा बारकाईने पहा, ट्रायंगल पी क्यू टी दिसतो, ट्रायंगल आर क्यू एस, दोनही ट्रायंगल मध्ये अँगल क्यू हा जो अँगल आहे हा कॉमन आहे, म्हणजे ट्रायंगल पी क्यू टी मध्ये पहा हा अँगल, अँगल पी क्यू टी, अँगल अँगल पी क्यू टी, आणि ह्या ट्रायंगल आर क्यू एस मध्ये, ट्रायंगल आर क्यू एस मध्ये अँगल आर क्यू एस पहा, अँगल आर क्यू एस, पी क्यू टी सॉरी तोच अँगल आहे, म्हणजे हाच अँगल आहे, आर क्यू एस तोच अँगल आहे, दोनही अँगल हे कॉमन आहेत, म्हणून कारण आपण
कॉमन एंगल याचा भरोसा आपण घेऊ शकतो की ट्रायंगल पीक्यूडी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पीक्यूटी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल आरक्यूएस आरक्यूएस बाय व्हिच टेस्ट एंगल साइड एंगल टेस्ट म्हणजे एएसके टेस्ट आणि हेच आपल्याला प्रूव करून दाखवायला सांगितलं होतं की ट्रायंगल पीक्यूटी आणि आरक्यूएस कॉन्ग्रुएंट दाखवा माझ्या मते दोनही ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत दोन्ही एक्झाम्पल आपण सोडवले आहेत या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सोडवता यायला पाहिजे.